नमस्कार, टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजनेच्या 5 ठळक घोषणा या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया. चला पाहूया पहिली अपडेट. प्रधानमंत्री किसान सन्मान योजना ग्रामस्तरीय मोहिमेअंतर्गत 15 जानेवारी 2024 पर्यंत शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेशी जोडण्यासाठी एक मोहीम राबवण्यात येत आहे, ज्याचा उद्देश पीएम किसान योजनेचा लाभ मिळवून देणे आहे. देशातील प्रत्येक पात्र शेतकरी यांना हा हप्ता मिळून जाईल. दोन नंबरची अपडेट पाहूया. दोन नंबरची अपडेट ही अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजना ही जगातील सर्वात मोठी डीबीटी योजना पीएम किसान सन्मान निधी योजनेद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यात थेट 6,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते, जेणेकरून ते चांगल्या शेती कामासाठी कृषी उपकरणे खरेदी करू शकतील. हे अगदी सोपं आहे. आता तीन नंबरची अपडेट पाहूया. तीन नंबरची अपडेट ही अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकता पीएम किसान मोबाईल ॲपमधील फेस ॲथेंटिकेशन फीचरद्वारे दुर्गम भागातील शेतकरी आता OTP किंवा फिंगरप्रिंटशिवाय त्यांचा चेहरा स्कॅन करून घर बसल्या आरामात EKYC करू शकता. होय, आता OTP आणि फिंगरप्रिंटशिवाय तुमचे EKYC पूर्ण करण्यासाठी पीएम किसान मोबाईल ॲप फेस ॲथेंटिकेशन हे आता लॉन्च झालेलं आहे. आता या ठिकाणी आपण चार नंबरची अपडेट पाहूया. तर प्रधानमंत्री किसान सन्मान योजना आता तुमचे स्वतःचे सहकारी म्हणजे पीएम किसान AI चॅटबॉट किसान ई मित्र 10 भाषांमध्ये उपलब्ध आहे. याद्वारे तुम्ही तुमच्या मातृभाषेत लिहून किंवा बोलून पंतप्रधान किसान योजनेशी संबंधित प्रश्न विचारू शकता. या ठिकाणी तुम्हाला तात्काळ त्याचं उत्तर उपलब्ध होईल. आता या ठिकाणी 5 नंबरची अपडेट पाहूया. 5 नंबरची अपडेट ही अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. जर तुम्हाला आगाऊ हप्ता मिळवायचा असेल तर तुम्ही EKYC करून घेतलं पाहिजे. पीएम किसान ॲप अंतर्गत शेतकरी फेस ॲथेंटिकेशन वैशिष्ट्याद्वारे घरी बसून EKYC सहजपणे करू शकतात. तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजनेच्या 5 ठळक घोषणा होत्या. अशा प्रकारे महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा.